बिहार जनशक्ति पार्टी की ओर से लोकसभा प्रत्याशी दिनेश शुभूप के प्रचार के लिए एक जनसभा का आयोजन किया गया। इसके लिए अमरावती शहर के मुख्य भाग पर स्थित साइंस कोर ग्राउंड को 23 और 24 अप्रैल को आरक्षित किया गया है। बच्चू कडू ने प्रेस कॉन्फ्रेंस में बताया है कि इसके लिए बाकायदा पैसे का भुगतान भी कर दिया गया है, लेकिन मैदान पर गृह मंत्री अमित शाह की सभा होने के कारण बच्चा ने कहा कि हम पर दबाव बनाया जा रहा है, लेकिन समय पर दूसरी पार्टी को दिए जाने से नाराज बच्चू कडू ने अधिकारियों को खरी खोटी सुनाई। अमरावती के पुलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी को भारतीय जनता पार्टी के शहर अध्यक्ष की भूमिका निभाना बंद कर देना चाहिए। सर माना परवानगी कोणाची आहे? परवानगी कोणाची आहे? सर सदर परवानगी कोणाची आहे? सर आपली परवानगी आतापर्यंत हे बूम मागे घे ना। माझा परवानगी रद्द कशी झाली सर? माझा परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? माननीय गृहमंत्री परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? हे बूम मागे घे ना। परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? कोणाच्या अधिकारात रद्द केली सर? तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे का? कायदा तुमचा, कायदा तुम्हाला मान्य नाही का? कायदा मान्य नाही का? कायदा पाय लागू का? तुमच्या पाय लागू मी पाय लागू का? नाही नाही अजिबात नाही। आपण साहेब लोकप्रतिनिधी तुम्ही 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 अधिकारी आहे, तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही। आम्हाला कायदा शिकू नका। कायदा तुम्ही तोडत आहे, तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहे, तुम्ही कायदा पायदळी तू आचारसंहितेचा भंग तुम्ही करताय। एक दोन मिनिट तुम्ही करत आहात तुम्ही। आपण साहेब शांत व्हा। टॅब खाली घे, टॅब खाली व्हा। काय शांत व्हायचं? मी समजावून तुम्हीवर जातो। तुम्ही कायदा तोडताय पायदळी पायदळी। गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला? अमित शहा हे सांगता का कायदा तोडायचं काम? अमित शहा सांगता का कायदा तोडायचं? अरे अमित शहाजी सांगता का कायदा तोडायचा? परवानगी आपल्याला विनंती आहे, आपण जरा पाच मिनिटं शांत होऊ। कायदा तोडतोय तुम्ही, कायदा तोडताना मी आपल्याला काय सांगतो? आम्हाला परवानगी भेटली का नाही भेटली? सर आपल्याला परवानगी भेटलेली आहे, परंतु आता काय पाणी घ्या, पाणी घ्या, जरा शांत व्हा। तुम्ही परवानगी भेटली ना आम्हाला? परवानगी भेटताना आम्हाला का दिली? मी काय सांगतो ऐकून घ्या भाऊ, कोणाचा दंडा आहे? कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब? ऐकून आपण मला बोलू द्या। तुम्ही कायदा संविधान पायदळी तोडताय तुम्ही साहेब? तुम्ही संविधान आचारसंहिता भंग तुम्ही करताय साहेब? सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरीकडे घ्या। सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून का बोलता? तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते विनंती करा ना। माझं म्हणणं ऐकून 24 तासाच्या आतमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था माननीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात, मग त्यांची सभा घेणं अनिवार्य आहे? तर आमची नाही का दादा? आम्ही उभा आहे ना दादा? दादा आम्ही उभा आहे ना? आम्ही परवानगी घेतली ना रितसर? 18 तारखेला अर्ज टाकून रितसर परवानगी घेतली ना दादा? आम्ही त्यांची सभा होण्याचं असे अनिवार्य आहे दादा? आमची आहे हो शिंदे साहेब, कायदा नका तोडू हो। आम्ही कायदा तोडू नाही, बदली सुनवो तुमची, फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हो तुम्ही? बदली हा विषय नाही भाऊ। का का असं करता? बदली हा विषय नाही। लोकप्रतिनिधी आदर करतो भाऊ, आदर करतो, आदर करतो। परवानगी असून येऊ देत नाही तुम्ही आदर करतो भाऊ? आपण लोकप्रतिनिधी रंगपाची तुमची, रंगपाची फक्त भाजपचे झेंडे घ्या तुम्ही राहिलेले, तुम्ही भाजपचे झेंडे घ्या फक्त। आता तो हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें, जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।